ऑल राईट, तर तुम्ही बारीक आहात आणि तुम्हाला फॅशन टिप्स पाहिजेत ज्या तुम्हाला हँडसम आणि अट्रॅक्टिव्ह बनवतील, तर काळजी करू नका, ही व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा फॅशन टिप्स देणार आहे ना की ज्या तुम्हाला कूल, एकदम सुपर कूल बनवतील. आणि हां, व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला अशी एक सुपर बोनस टिप देणार आहे ना की तुम्ही मला आयुष्यभर लक्षात ठेवाल. तर सर्वात फर्स्ट आणि इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे जिम. आता तुम्ही मला सांगाल की माझी स्किनी बॉडी टाईप आहे आणि मला ती तशीच पाहिजे, तर हे ऐका, स्किनी बॉडी टाईप असणे म्हणजे काय एवढं वाईट असं नाही, ती पण एक अट्रॅक्टिव्ह मॉडेल एक फिजिकच आहे. पण तुम्ही जर जिमला गेलात तर ते तुमच्या शरीरासाठी चांगलं असेल, त्याच्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये एक स्ट्रक्चर आणि सिमेट्री ॲड होईल आणि त्याचा हेल्थ आणि फिटनेससाठी देखील खूप फायदा आहे. मी तुम्हाला असं नाही सांगत की तुम्ही जिमला गेलात म्हणजे तुमचे सिक्स पॅक ॲब्स पाहिजेत, 16-inch बायसेप पाहिजेत, याची काय गरज नाही. तुम्ही नॉर्मल रनिंग स्विमिंग जरी केलात तरी ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर राहील. सेकंड आहे बियर्ड. बियर्डमध्ये तुम्ही फ्रेंच बियर्ड आहे ना ती अवॉइड करायला पाहिजे, कारण फ्रेंच बियर्ड आहे ना ही आपल्या चेहऱ्याला आहे ना खूप लांब दाखवते, जी तुमच्यासाठी थोडी पण अनुकूल अशी नाही आहे. तुम्ही जेवढी कमी बियर्ड तुमच्या चेहऱ्यावर ठेवाल ना तेवढी तुमच्यासाठी बेस्ट आहे. सेकंड, अवॉइड व्हीनेक्स अँड व्हर्टिकल स्ट्रिप्स. तुम्ही टी शर्टमध्ये व्हीनेकपेक्षा राऊंड नेकवाले टी शर्ट प्रिफेअर करा, कारण व्हीनेकवाले टी शर्ट हे तुमचे नेक बोन्स आहेत ना ते शो करतात आणि त्यामुळे तुम्ही अजून जास्त बारीक वाटता. त्यापेक्षा तुम्ही राऊंड नेक, टर्टल नेक किंवा पोलो टी शर्ट प्रिफेअर करा, ते तुमच्या बॉडी टाईपवर सूट होईल. आणि त्याचबरोबर जे व्हर्टिकल स्ट्रिप्सवाले टी शर्ट असतात ना ते पण तुम्हाला पूर्णपणे अवॉइड करायला पाहिजेत, कारण ते तुमच्या बॉडी टाईपला एकदम असे स्ट्रेट स्लिम असा लुक देतात. त्यापेक्षा तुम्ही हॉरिझॉन्टल स्ट्रिप्सवाले टी शर्ट प्रिफेअर करा, ते तुमच्या बॉडीला अजून जास्त ब्रॉड दाखवतील आणि तेच तुमच्यासाठी बेस्ट आहे. थर्ड नंबर आहे नो लूज क्लोथ. खूप जणांचा असा गैरसमज असतो की आम्ही लूज कपडे घातले की आम्ही बारीक दिसणार नाही, तर हे पूर्णपणे चुकीचे आहे. तुम्ही बारीक आहात तर तुमच्यासाठी वेल फिटेड कपडेच पाहिजे, कारण लूज कपडे हे तुमच्या बारीकपणाला अजून जास्त शो करतात. तुम्ही फुल स्लीव्सचे शर्ट आणि टी शर्ट ट्राय करू शकता आणि तुम्ही जेवढं जास्त हाल्फ स्लीव्स अवॉइड कराल तेवढं तुमच्यासाठी बेस्ट असेल. तुम्ही फुल स्लीव्सचे शर्ट घालताना स्लीव्स अप करू शकता, त्यामुळे तुमचे फोरआर्म्स हे दिसतील आणि फोरआर्म्स हा मेन्स बॉडी टाईपमधला एक अट्रॅक्टिव्ह बॉडी टाईप आहे, त्यामुळे तुम्ही अजून जास्त अट्रॅक्टिव्ह दिसाल. फोर्थ आहे यूज लाईट कलर्स. तुम्ही लाईट ग्रीन, लाईट ब्ल्यू, लाईट पिंक हे कलरचे शर्ट प्रिफेअर करू शकता. जर तुम्ही माझ्यासारखे आहात म्हणजे तुम्हाला पण डार्क कलर जास्त आवडत असतील, तर तुम्ही हा सिम्पल हॅक यूज करू शकता. त्यासाठी तुम्ही शर्टच्या आतमध्ये डार्क कलरचा टी शर्ट घालू शकता आणि बाहेर शर्ट किंवा बॉम्बर जॅकेट ट्राय करू शकता, तेच तुमच्यासाठी परफेक्ट असेल. फिफ्थ आहे नो स्किनी फिट जीन्स. मी तुम्हाला हे नेहमीच सांगतो की तुम्ही स्किनी फिट जीन्स अवॉइड करा, आणि जर तुम्ही बारीक असाल तर तुम्हाला स्किनी फिट जीन्स आणि बल्की जीन्स हे अवॉइड करणे गरजेचंच आहे, कारण हे तुमच्या पायांना अजून जास्त बारीक दाखवतात जे तुमच्यासाठी फेवरेबल असं नक्कीच नाही आहे. यापेक्षा तुम्ही स्लिम फिट जीन्स प्रिफेअर करू शकता आणि आपल्या जीन्सची लेंथ ही आपल्या अँकलच्या थोडी खाली पाहिजे आणि आपल्या ते शूजच्या टॉपपर्यंत असली पाहिजे. फिफ्थ आहे परफेक्ट लेंथ ऑफ शॉर्ट्स. तुमचे शॉर्ट्स ही तुमच्या क्रीजच्या जास्तच वर नसली पाहिजे, त्यामुळे तुमचे बारीक नीज आहेत हे जास्त शो होतात आणि त्यामुळे आपण अजून जास्त बारीक दिसतो. तुमचे शॉर्ट्स ही तुमच्या क्नीजच्या थोडीशी वर पाहिजे आणि ही जी आता तुमच्या समोर आहे तीच परफेक्ट लेंथ ऑफ शॉर्ट्स आहे. सिक्स आहे नो बिग ॲसेसरीज. मोठ्या साईजचे बेल्ट, ब्रेसलेट, फ्रेम हे तुम्हाला अवॉइड करायलाच पाहिजेत. तुम्ही परफेक्ट साईजचे बेल्ट, फ्रेम आणि ब्रेसलेट प्रिफेअर करा आणि एकाच हातामध्ये वॉच, ब्रेसलेट एकत्र घालणे हे तुम्ही पूर्णपणे टाळले पाहिजेत. तुम्ही एका हातामध्ये एक सिंपल वॉच आणि एका हातामध्ये एक छोटंसं ब्रेसलेट घालू शकता
आणि हां, वॉच घालताना मी तुम्हाला हे सुचवेन की तुम्ही ॲनॉलॉग वॉच ट्राय करा डिजिटल वॉचपेक्षा, कारण हे डिजिटल वॉच आहे ना एकदम माझ्यामध्ये तर एकदम किडीश वाटतं. त्याच्यानंतर आहे शूज. शूज घेताना तुम्ही हे नक्की नोट करा की तुमचे शूज हे जास्तच पॉइंटेड नसावेत आणि ते बल्की आणि बॉक्सी टाईपचे तर बिलकुलच नसावेत, कारण पॉइंटेड शूज आहेत हे आपल्याला अजून जास्त बारीक दाखवतात, तर मोठे आणि बल्की शूज हे तुमचा बारीकपणा आहे ना तो जास्तच हायलाईट करतात, जे तुमच्यासाठी थोडं पण अनुकूल असे नक्कीच नाही आहेत. यापेक्षा तुम्ही एक मीडियम साईजचे स्निकर्स ट्राय करा, तोच तुम्हाला एक ॲट्रॅक्टिव्ह डॅशिंगवाला लुक देईल. शेवटी बोनस टिप जी मी नेहमी लक्षात ठेवतो, कारण मी पण बारीक मुलांमध्येच येतो, मी पण खूप बॉडी क्रिटिसिझम झेलले आहेत, पण मी यावेळी एकच गोष्ट लक्षात ठेवतो की जे लोक मला क्रिटिसाइज करतात ते जर माझ्या जागी असते तर त्यांनी पण माझ्यासारखंच अंडर कॉन्फिडंट फील केलं असतं किंवा माझ्यापेक्षा जास्तच, कारण बारीक किंवा जाडे असणे हे आपल्या हातात तर नसते. हां, जिम आहे की तिथे जाऊन आपण स्वतःला इम्प्रूव्ह करू शकतो, पण तुम्ही बारीक आहात याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोण वेगळा विचित्र प्राणी आहात. तुम्ही कधीही स्वतःला दुसऱ्यांपेक्षा कमी समजू नका आणि स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा, आणि तुमच्या आयुष्याचा फक्त एकच मोटो ठेवा की आय एम द बेस्ट इन द वर्ल्ड. जर तुम्ही स्वतःवर प्रेम नाही करणार तर कोण करणार.